राज्यात यंदा भारनियमन असणार नाहीये. उन्हाळ्यातही भारनियमनाचा त्रास नसणार आहे. अतिरिक्त वीज असल्यानं भारनियमन होणार नसल्याचं समजतंय. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी सगळ्यात आधी साम टीव्हीवर पाहतोय. वीज खरेदी आणि वीज विक्री यामधील फरक बघता गेल्या 3 वर्षात महावितरणकडे साधारण 20% वीज अधिक राहिलेली आहे आणि पुढील 5 वर्षांच्या प्रस्तावानुसार वीज शिलकी 15-18% राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणला भारनियमनाची गरज भासणार नाही असं चित्र सध्या आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळाही भारनियमन शिवाय जाईल. तर पुढील काळात महावितरणची वीज खरेदी किंवा वीज विक्री दोन्हीमध्ये मोठी वाढ होणं प्रस्तावित आहे, पण त्यातून अतिरिक्त विजेची टक्केवारी मात्र घटणार आहे. तर या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आपले प्रतिनिधी वैदे काणेकर. वैदे, यंदा राज्यात भारनियमन असणार नाहीये, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय, काय सांगशील? नक्कीच, वीज खरेदी आणि वीज विक्री यातील एकूणच जो फरक आहे तो बघता 3 वर्षामध्ये महावितरणाकडे साधारणपणे 20-22% वीज जी आहे ती अतिरिक्त राहिलेली आहे. आणि पुढील 5 वर्षाच्या एकूणच जो प्रस्ताव आहे तो पाहता 15-18% ही जी आहे ती वीज तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणाला फार नियमाची गरज लागणार नाही, कारण अतिरिक्त वीज जी आहे ती तशीच राहिलेली आहे आणि याचा वापर जो आहे तो केला जाणार आहे. त्याच्यामुळे अर्थात तुटवडा जो आहे तो भासणार नाहीये आणि म्हणूनच फार नियमन केलं जाणार नसल्याची माहिती पुढे येते. नक्कीच, वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. धन्यवाद वैदे तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यात यंदा भारनियमन असणार नाहीये, उन्हाळ्यातही भारनियमनाचा त्रास नसणार आहे, अतिरिक्त वीज असल्यानं भारनियमन होणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे.